खेळाडू बाइक मिळाली की त्याची पासिंग होत नाही आणि सध्या आरटीओचे रूल्स फार कडक आहेत. जितका हा फटका कडक आहे योगेश पाटीलचा जो सीमारेषा बाहेर चाललाय. सहा धावा देत असताना रिची जितू निलेश टीमला अमृत षटक संपलाय. त्यासोबतीनं षटकार आलाय. काहीशा विकेटचं दुःख त्यानंतर षटकाराचा आनंद हे सगळं काही डगआउटमध्ये खेळीमेळीचं वातावरण सध्या रिची जितू निलेश इलेव्हन टीमसाठी. आणि पहिलं षटक संपल्यानंतर टीमची टोटल धाव फलकावरती एखादा आयकॉन या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइड ला फटका चांगला लांबून खेचलाय लपेटलाय या बॉलला पाठवला डीप मिड विकेटला. एक वैभवशाली फटका योगेश पाटील नावाचा ट्रेडमार्क ठोकलाय षटकार नंबर 2. यष्टांच्या मागे अगदी यष्टांना खेटून उभा राऊंड विकेट आले. फटका सुंदर आहे फाइन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर नटरा स्टाईल थर्ड इन रो लगातारचा हा तिसरा षटकार खेचलाय फलंदाज योगेश पाटीलच्या बॅट मधून. आतिश बा तयार आहे एकदम बॉलर आहे समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज फटका सुंदर आहे शॉट ऑफ दी टूर्नामेंट. आजच्या दिवसातील एक देखणा फटका. त्यातील ऋतिक पाटीलने देखील असंच काही लगावला होता स्क्वेअर कट पॉइंटच्या वरनं आणि आता हा योगेश पाटील झालाय डीप कवसला. लाजवाब लाजवाब बॅटिंग करत असताना पैसा वसूल फलंदाजी होतीये. सध्या डोंबिवली कर म्हणत असतील कम ऑन योगी वन्स मोर अगदी अद्वितीय बॅटिंग होत असताना हे धडक कनेक्ट त्यामध्ये जोडला जाईल का. फाईन रोची संधी येतील का 4 की 6 आणि आय थिंक पंचांचा निर्णय 4 धावा आले. ऍक्शन रिप्ले पाहू पुन्हा एकदा. संधी होती झेलची संकेतच्या हाताला चाटून पुसून चेंडू निघून गेला. अप ट्रॅकर टायमिंग थोडस उशिरा झुआलं त्यामुळे ताकदीची देखील कमी जाणवली. रायगड क्रिकेटला सिद्ध करताना रायगडच्या धुरंधरांनी दिली होती फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेश पाटील आज थांबायचं नाव घेत नाहीये. 9 चेंडूंचा सामना 37 रन्स त्यानं केलेत. फॅनचा गजर नक्कीच व्हायला हवा फलंदाज योगेश पाटीलसाठी रिची जितू निलेश इलेव्हन टीमसाठी. धाव फलक जिथे आपण म्हणत होतो की बोला तयार बॅकफुटला येऊन हलक्या त्यांना पंच केलाय बॉल झाला डीप बॅकफुट पॉइंटला सिंगल कम्प्लीट दुसरीचा मानस दोन रन देखील मिळतील. यस 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 दोन रन कमी तगडे बॅटर्स आहेत त्यांच्या टीम मध्ये. आपलीकडा घेऊन बॉल थर्ड मॅनला आउटफील्ड तिकडे भरपूर फास्ट. 2 धावेची मात्र संधी आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी कम्प्लीट झालेत. तयार अंगद राऊंड विकेट योगेश पाटीलसाठी सिंगलची संधी त्या ठिकाणी नक्कीच आहे. इकडे या ठिकाणी केली जाईल कम्प्लीट एका सिंगलच्या मदतीनं. फलक पुढे सरकत आहे अंगदनं चांगला कमबॅक केला आतापर्यंत षटकार खाल्ल्यानंतर वापसी